नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील मुद्दे उपस्थित केलेले आहेत कपिल सिब्बल यांच्या मुद्द्यांवर सरन्यायाधीशांकडून वाचन सुरू आहे मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते मुख्य प्रतोद कसा निवडला जातो कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती मराठीत वाचन सुरू केलेलं आहे कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे हे मांडण्यात आलेलं आहे ती बैठक फक्त निवडून आलेल्या आमदारांची होती असं सरन्यायाधीश म्हटलेले आहे कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरन्यायाधीश उत्तर देणार आहेत आमदारांनीच सर्व अधिकार हे ठाकरे दिलेले होते असं कोर्टाने म्हटलेलं आहे बंडानंतर चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्या मुद्द्यांवरती सरन्यायाधीश यांनी कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे यावर मराठीतून वाचन केलं आणि कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सर्व प्रश्नांना आता कोर्टाकडून उत्तरं दिली जातात